माझे नाव सतीश सदाशिव चौगुले, मुकामपूर सावर्डे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत RCF सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने बीज प्रक्रियेचं स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे। आता मी तुम्हाला 1 किलो सोयाबीनची बीज प्रक्रिया करून दाखवत आहे। हाँ, तर आता मी बीज प्रक्रियेसाठी बायोलाचे बायोलाचे हाँ आता मी बायोलाचे बीज प्रक्रियेसाठी जीवाणू 1 किलोसाठी 25 मिली घेत आहे। आता मी हे तयार केलेलं बियाणं सावलीमध्ये सुकवणार आहे 2 ते 3 तास साधारण, आणि त्यानंतर पेरणीसाठी वापरणार आहे। बीज प्रक्रिया केल्यामुळं पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते आणि उत्पादनामध्ये सुद्धा चांगली वाढ होते, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने बीज प्रक्रिया करून सोयाबीन वापरण्यास हरकत नाही।